नंदाच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पुऱ्या. तर पुऱ्या करताना लागणारं साहित्य हे मी 4-5 वाट्या कणिक घेतलेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत मीठ, 1.5 चमचा मीठ टाकलं, आणि हे थोडंसं गरम तेल मी ह्याच्यात मोहून टाकणार आहे. म्हणजे ह्याने काय होतं, पुऱ्या टच फुटतात. तेलाचं मळून टाकलं आणि आता मी हे मळून घेणार आहे. मी ह्याच्यात मी रवा टाकला नाही किंवा आणि दुसरं काही टाकलं नाही, फक्त मळून टाकलेलं आहे. थोडंसं एकत्र मिसळून घेऊया. तेल गरम आहे म्हणून कोणी कोणी रवा टाकतं, पण आम्ही रवा टाकला नाही ह्याच्यात. आम्हाला रवा ह्याच्यात आवडत नाही, तरी पण छान पुऱ्या होतात. एकदा करून पहा. आता आपण हे मळून घेऊया. जसं जसं लागेल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं. आता हे आपलं झालेलं आहे पीठ मळून. आता हे 15-20 मिनटं हे आपण असंच ठेवणार आहे. 15-20 मिनटानंतर आपण पुऱ्या तळायला घेणार आहे. आता आपलं हे पीठ 15-20 मिनटं मुरून झालेले आहे. हे बघा किती सॉफ्ट झालेले, आणि एकदम मऊसू चपाती पण येणार आहे. त्याच्यामुळे पुऱ्या पण चांगलं टच फुगणार आहेत. आता आपण सुरुवात करूया. आधी आता तेल तापत ठेवूया. आपण आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, आणि आता हे 1 चमचा घी टाकणार आहे. तर मी तुम्हाला 2 प्रकारच्या पुऱ्या करून दाखवणार आहे. ह्या अशा तुम्ही साईजप्रमाणे ह्या अशा गोळे करून छोट्या छोट्या पण करू शकता, आणि झाकणाने झाकण लावूनसुद्धा करू शकता. तर मी तुम्हाला 2 करून दाखवते. हे असे छोटे छोटे गोळे केले, किंवा ह्याच्यापेक्षा छोटाही गोळा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता आपण हे उलटून घेऊ. तेल भरपूर ह्याला तापलेलं पाहिजे. कशी पुरी खुंबलेली.
ही आपण काढून घेऊ. आता दुसरा प्रकार दाखवते. आता दुसरा प्रकार, हा एक मोठा गोळा घेतलाय मी. ह्याची आपण मोठी चपाती लाटून घेणार आहोत. एकसारखी लाटून घ्यायची आणि आता आपण ह्याच्या पुऱ्या पाडणार आहोत. हे माझे जास्त बारीक नाही, जास्त मोठं नाही. ह्या साईजचा माझ्याकडे डबा आहे, त्याच्याने आपण पुरी पाडणार आहोत. माझी टाकली छान पुरी फुगलेली. ह्याला एकदम पातळ पण लाटायचं नाही, जरा जाडसर थोडस ठेवायचं, त्याच्यामुळे पुऱ्या छान फुगतात. किती फुगलेली पुरी. अशा प्रकारे आपण दुसऱ्याही असंच करून घेणार आहोत. खाण्यासाठी तयार आहेत आपल्या गरमागरम टच फुगलेल्या पुऱ्या. माझ्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.